नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस मधील पद ते म्हणजे ग्रामसेवक तर या पदासाठी आय बी पी एस टी सी एस पॅटर्नवर आधारित असणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत तर हे सर्व प्रश्न आय बी पी एस टी सी एस पॅटर्नवर आधारित असणार आहेत तर बघा प्रश्न पहिला आहे खालीलपैकी चुकीची जोडी कोणती आहे चुकीची जोडी ओळखा तर हा जो प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्याला काही संस्था आणि त्यांची स्थापना वर्ष या ठिकाणी दिलेली आहे तर बघा मानव सभा अठराशे चव्वेचाळीस प्रार्थना समाज अठराशे सदुसष्ट से पुणे सेवा सदन एकोणीसशे आणि मोहमेडन एज्युकेशन सोसायटी अठराशे सहासष्ट तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे तर चुकीची जोडी आहे ती म्हणजे पुणे सेवा सदन ऑप्शन क्रमांक तीन तर बघा पुणे सेवा सदनची स्थापना कधी करण्यात आली होती तर पुणे सेवा सदनची स्थापना पुणे या ठिकाणी पुणे या ठिकाणी कधी करण्यात आली तर एकोणीसशे नऊमध्ये मध्ये कोणी केली होती स्थापना रमाबाई रानडे यांनी रमाबाई रानडे म्हणून या ठिकाणी हे ही जी जोडी आहे तर ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे तर बघा पुणे सेवा सदनाची स्थापना रमाबाई रानडे यांनी महिलांचे कल्याण करण्यासाठी केली होती त्याचबरोबर मानव धर्मसभेची स्थापना अठराशे चौवेचाळीस मध्ये कोणी केली होती तर सुरत या ठिकाणी कुठे सुरत या ठिकाणी दुर्गाराम मंचाराम यांनी केली होती उद्देश काय होता जातीपातीच्या बंधनातून लोकांना मुक्त करणे प्रार्थना समाजाची स्थापना जी तर होती तरी कोणी केली होती प्रार्थना समाज तर अठराशे सदुसष्टमध्ये मुंबई या ठिकाणी आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली होती हिंदू धर्म सुधारणा घडवून आणणे हा या थाप हा या स्थापनेमागचा प्रमुख उद्देश होता तर यानंतर अठराशे सत्तरमध्ये अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये स्थापना झाली आणि अठराशे सत्तरमध्ये आर जी भांडारकर आणि न्यायमूर्ती रानडे हे या सभेमध्ये सहभागी झाले होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा याचबरोबर जे या ठिकाणी मोहम्मेडन एज्युकेशन सोसायटी आहे मोहम्मेडन एज्युकेशन सोसायटी तर या सोसायटीची स्थापना ही अठराशे सहासष्टमध्ये मध्ये कुठे करण्यात आली होती तर अलीगड या ठिकाणी अलीगड कोणी केली होती स्थापना तर सर सय्यद अहमद सर सय्यद अहमद यांनी उद्देश काय होता या सोसायटीच्या स्थापनेमागे तर मुस्लिमांना पाश्चिमात्य शिक्षण देणे म्हणून या ठिकाणी या प्रश्ना योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन पुणे सेवा सदांची स्थापना एकोणीसशे मध्ये नाही तर एकोणीसशे नऊ मध्ये पुणे या ठिकाणी करण्यात आली होती यानंतरचा पुढचा प्रश्न आहे राज्यसभा धनविधेयक खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते तर बघा एखादे विधेयक हे धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो तर लोकसभेचे जे सभापती असतात त्यांना असतो लोकसभेचे सभापती हे जे धनविधेयक असते तर हे धनविधेयक हे सरकारी विधेयक असल्यामुळे ते केवळ मंत्रीच मांडू शकतात कोण मंत्री मांडू शकतात फक्त मंत्री आणि हे धनविधेयक राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीने लोकसभेमध्ये मांडले जाते आणि हे जे विधेयक आहे धनविधेयक तर हे प्रथम लोकसभेतच मांडले जाते त्यानंतर ते जाते राज्यसभेकडे आणि राज्यसभा हे चौदा दिवस हे धनविधेयक रोखून ठेवू शकते म्हणजेच राज्यसभेला धनविधेयक नाकारण्याचा अधिकार आहे की नाही तर नाही तर भारतीय राज्यघटनेच्या कलम जे एकशे दहा आहे कलम एकशे दहा तर यामध्ये दे धनविधेयकाचा अर्थ या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेला आहे म्हणून बघा राज्यसभा धनविधेयक किती दिवस रोखून ठेवू शकते तर चौदा दिवस ऑप्शन क्रमांक दोन चौदा दिवस पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना खालीलपैकी कधी करण्यात आली तर कधी करण्यात आली तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना ही एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये करण्यात आली होती तर राष्ट्रीय महिला आयोगाची जर आपण प्रश्न पाहिले रचना क्रियामध्ये एक अध्यक्ष असतो प्लस एक सचिव आणि इतर पाच सदस्य असतात आणि यांची निवड ही कोणामार्फत केली जाते तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र सरकारकडून केली जाते राष्ट्रीय महिला आयोगाचे कार्य काय आहे तर महिलांवरील अन्याय अत्याचार महिलांना संरक्षण याचबरोबर महिलांना न्याय मिळवून देणे यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली कधी कर एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यात करण्यात आली होती तर कोणत्या जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामधील एक गाव आहे ते म्हणजे कोणते तासगाव तर या ठिकाणी स्थापना म्हणजे सुरुवात करण्यात आली होती महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेची तर बघा सध्याचे जे नाव आहे रोजगार हमी योजनेचे तर हे नाव काय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना तर महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली एकोणीसशे सत्त्याहत्तर पासून एकोणीसशे सत्याहत्तर तर ही ग्रामीण भागातील अकुशल व्यक्तींकरिता असणारी रोजगार हमी योजना आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा यानंतरचा पुढचा सा प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली राष्ट्रीय विकास परिषद त्यालाच आपण काय म्हणतो एन डी सी म्हणजेच काय नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी करण्यात आली सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्नमध्ये सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न तर राष्ट्रीय विकास परिषद ही जी आहे तर ही देशातील पंचवार्षिक योजनांना मान्यता देणारी एक सर्वोच्च संस्था आहे याचे अध्यक्ष कोण असतात याचे अध्यक्ष असतात पी एम म्हणजेच भारत देशाचे पंतप्रधान याचे जे हेडक्वॉर्टर आहे तर हे कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी नवी दिल्ली याचबरोबर नोव्हेंबर एकोणीसशे बावन्न मध्ये पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एनडीसी म्हणजे राष्ट्रीय विकास परिषदेची पहिली बैठक या ठिकाणी पार पडली होती लक्षात ठेवा म्हणून या प्रश्नाची योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे ऑप्शन क्रमांक तीन पुढचा प्रश्न जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचा सभापती खालीलपैकी कोण असतो तर बघा शिक्षण समितीचा जो सचिव असतो तर तो कोण असतो जिल्हा शिक्षण अधिकारी आणि सभापती कोण असतात तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ऑप्शन क्रमांक दोन तर जी शिक्षण समिती आहे जिल्हा परिषदेची तर यामध्ये एकूण सदस्य किती असतात तर दहा सदस्य असतात तर बघा जिल्हा परिषदेचा कारभार जो आहे तर हा व्यवस्थित चालण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत प्रमुख अशा विषय समित्यांची या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे विषय समित्यांची किती विषय समित्या आहेत तर एकूण दहा विषय समित्या यामधील जी स्थायी समिती आहे तर, तर ही या ठिकाणी महत्वाची समिती आहे आणि या समितीचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तर अजून एक समिती आहे यामध्ये की पाणी पुरवठा व जलसंधारण समिती तर ही जी समिती आहे तरी ही समिती एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बरखास्त करण्यात आली होती पण नंतर वापस दोन हजार मध्ये नव्याने सुरू करण्यात आली कोणती पाणी पुरवठा व जलसंधारण समिती पुढचा प्रश्न भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक टिंबटिंबचा मित्र तत्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून काम करतो तर कोणाचा लोकलेखा समिती ऑप्शन क्रमांक एक तर भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक त्यांनाच काय म्हटले जाते कॅग म्हणजे काय कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया तर सध्याचे कॅग कोण आहेत तर ते आहेत गिरीशचंद्र मुर्मू नाव तुम्ही लक्षात ठेवा गिरीश चंद्र मुर्मू तर स्वतंत्र भारताचे पहिले का कोण होते तर ते होते कोण व्ही नरहरी राव तर कॅग या पदाची निर्मिती पूर्व काळामध्ये कधी झाली होती अठराशे सत्तावन्न मध्ये आणि स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय रणजनेचा कलम एकशे अठ्ठेचाळीस मध्ये भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक या पदाबाबत तरतूद करण्यात आलेली आहे तर कॅगचे जे कालावधी असतो पदाचा कालावधी तो सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो तर त्यांचे जे वेतन असते तर हे देशाच्या संचित निधीतून दिले जाते आणि कॅगला म्हणजेच भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांना अर्थव्यवहाराचा संरक्ष संरक्षक असे देखील म्हटले जाते प्रश्न आहे गोड्या पाण्याचे लेक गोड्या पाण्याचे लेक सुपिरियर सरोवर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे तर कोणत्या यू एस एमध्ये उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका तर बघा लेक सुपेरियर हे जे आहे सरोवर तर हे उत्तर अमेरिकेमधील जसे सगळ्यात मोठं पाच सरोवरांपैकी एक आहे पाण्याच्या साठ्याच्या दृष्टीने जर पाहिले तर जगातील हे तिसऱ्या क्रमांकाचे सगळ्यात मोठे सरोवर आहे तो तुम है चे है, चे है, तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक प्रश्न आहे की जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या ठिकाणी आहे आणि त्याचे नाव काय आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कुठे आहे आणि ते कोणते आहे पुढचा प्रश्न भारताचे जगा क्षेत्रफळ कि जगाच्या किती टक्के आहे तर भारताचे क्षेत्रफळ किती आहे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर तर हे जगाचे किती टक्के आहे तर दोन पॉईंट बेचाळीस टक्के याचबरोबर चीनच्या जर पाहिले चीनच्या क्षेत्रफळाचे किती आहे तर एक कित्यांश आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा याचबरोबर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर देशामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीत महाराष्ट्राचा किती क्रमांक लागतो तिसरा क्रमांक लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरा क्रमांक पहिला क्रमांक कोणाचा आहे तर उत्तर प्रदेश या राज्याचा याचबरोबर देशामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे राज्य कोणते आहे तर ते आहे राजस्थान याचबरोबर देशाच्या क्षेत्रफळाच्या जर दृष्टीने आपण पाहिले तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ देशाचे किती आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के इत्यादी माहिती देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता यानंतरचा पुढचा प्रश्न ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशमध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर बघा ब्रह्मपुत्र ही जी नदी आहे तर या नदीचा उगम कुठे होतो तर चेमायडोंग ग्लेशियर चेमायडुंग ग्लेशियर त्याला आपण काय म्हणू शकतो चेमायडोंग हिम नदी तर या ठिकाणी होतो कुठे तिबेटमध्ये तिबेट याचबरो याचबरोबर जगातील सर्वात मोठे बेट जे आहे तर त्या नदी माजोली तर हे कुठे आहे आसाम राज्यातील ब्रह्मपुत्रा नदीमध्ये तर बघा ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी किती आहे एकोणतीसशे किलोमीटर आणि भारतामध्ये त्याची लांबी किती आहे नऊशे किलोमीटर तर तिबेटमध्ये या नदीला कोणत्या नावाने ना ओळखले जाते तर सांगपो नदी काय नाव आहे सांगपो नदी आणि अरुणाचल अरुणाचल प्रदेशमध्ये ब्रह्मपुत्रा नदीला कोणत्या नावाने ओळखले जाते तर दिहांग ऑप्शन क्रमांक दोन या नदीला ब्रह्मपुत्रा नदीला लाल नदी म्हणून देखील काही काही वेळेस म्हटले जाते लाल नदी कारण ब्रह्मपुत्रा नदीच्या पानलोट क्षेत्रातील की पाणलोट जे क्षेत्र आहे तर यामध्ये जी माती आहे तर या मातीमध्ये लोहाचे प्रमाण हे जास्त आहे आणि हे जे लोह आहे तर हे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाते आणि त्यामुळे या नदीच्या पाण्याचा रंग कसा होतो तर लाल रंग होतो म्हणून या ठिकाणी काही काही वेळेस या नदीला लाल नदी असे देखील म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर या ठिकाणी वर्तमानपत्र आणि त्याचे संस्थापक दिलेले आहेत तर बंगल गॅझेट जेम्स हिक्की तर हे बरोबर आहे तर जेम्स हिक्की यांनी कोलकाता या ठिकाणी अठराशे सॉरी सतराशे ऐंशी कोलकाता या ठिकाणी सतराशे ऐंशीमध्ये बंगाल गॅझेट या वर्तमानपत्राची सुरुवात केली होती त्यानंतर आहे मिरद उल अकबर राजा राम मोहन रॉय तर हे देखील बरोबर आहे कलकत्ता या ठिकाणीच राजा राम रॉय यांनी अठराशे बावीसमध्ये मिरद उल अकबर या वर्तमानपत्राची सुरुवात केली होती त्यानंतर आहे रास्तुगोप्तार तर दादाबाई नौरुजी यांनी अठराशे एक्कावन्नमध्ये मुंबई या ठिकाणी अठराशे एक्कावन्नमध्ये रास्त गोप्तार या वर्तमानपत्राची सुरुवात केली होती दादाबाई नौरोजी यांनी अमृत बाजारपत्रिका द्वारकानाथ तर हे या ठिकाणी चुकीचे आहे कारण अमृत बाजारपत्रिकेची जी, जी सुरुवात होती म्हणजे स्थापना होती तर ही शिरीष कुमार घोष यांनी केली होती शिरीष कुमार घोष कधी केली होती तर अठराशे अडुसष्टमध्ये कोणत्या ठिकाणी कोलकाता या ठिकाणी म्हणून या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार अमृत बाजार पत्रिका पुढचा प्रश्न आहे फक्त एका दिवसात ती इतकी कामे कशी करणार या अर्थाची मन खालीलपैकी कोणती आहे तर कोणती आहे तर है ती आहे कोणती रात्र थोडी सोंगे फार ऑप्शन क्रमांक तीन रात्र थोडी सोंगे फार म्हणजे काय तर याचा अर्थ काय होतो की कामे भरपूर आहेत पण वेळ मात्र कमी आहे त्याचबरोबर एक ना धड म्हणजे काय तर एकाच वेळी एकच काम हाती न घेता इतर कामे हाती घेणे आणि त्यामुळे कोणतेही काम पूर्ण न होऊ शकणे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय तर दोन्ही बाजूने सारखीच अडचणीची स्थिती सार निर्माण होणे आधीच उल्हास त्यात मास या म्हणून अर्थ काय होतो तर मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे म्हणून या ठिकाणी प्रश्नाची योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन रात्र थोडी सोंगे फार पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद टिंबटिंब कार्यकारिणीपासून न्यायपालिकेला विभक्तेबाबत सांगते तर कोणते अनुच्छेद तर अनुच्छेद पन्नास तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद मध्ये राज्य धोरणाचे निर्देशक तत्व आहे यामध्ये अशी तरतूद आहे की राज्यांच्या सार्वजनिक सेवांमध्ये न्यायपालिकेला कार्यकारिणीपासून वेगळे करण्यासाठी राज्य पावले उचलेल कोण तर राज्य पावले उचलेल तर अनुच्छेद शेचाळीस मध्ये काय देण्यात आलेले आहे की एस सी एस यस टी आणि इतर दुर्बल इतर दुर्बल घटक तर यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणे अनुच्छेद अठ्ठेचाळीस मध्ये काय दिलेले आहे तर गाये याचबरोबर वासरे आणि इतर दुबत्या जनावरांच्या कथलीवर बंदी घालणे अनुच्छेद एकावन्न मध्ये काय दिलेले आहे की आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेचा प्रचार करणे या प्रश्नाचे युद्ध उत्तर अनुच्छेद पन्नास पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कृत्रिम तंतूचे उदाहरण नाही कृत्रिम तंतू म्हणजे काय की असे तंतू जे वनस्पती किंवा प्राणी स्त्रोताकडून मिळत नाहीत तर, 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 तर ते कृत्रिमचा तयार केले जातात उदाहरण जर पाहिले तर उदाहरण काय आहे कृत्रिम तंतूचे पॉलिस्टर नायलॉन एक्रेलिक तर यामध्ये जे पॉलिस्टर आहे तर पॉलिस्टरपासून बनवलेले जे कापड असते तर हे कापड सहजासहजी त्याच्यावर सुरकुत्या पडत नाहीत आणि ते धुण्यासही देखील सोपे असते त्याचबरोबर नैसर्गिक तंतू म्हणजे काय तर जे तंतू वनस्पती आणि प्राण्यांपासून बनवले जातात म्हणजेच कापूस ताग रेशीम आणि लोकर म्हणून या ठिकाणी प्रश्न योग्य उत्तर आहे ते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार रेशीम हे कृत्रिम तंतूचे उदाहरण नाही पुढचा प्रश्न आहे जून दोन हजार तेवीस मध्ये अरबी समुद्रात तयार झालेले कोणते चक्रीवादळ भारतामध्ये आले होते हे चक्रीवादळ कोणते होते तर ते होते बिजरपय तर या चक्रीवादळाला बिजरपय हे नाव कोणी दिले होते तर बांगलादेशने दिले होते बांगलादेश तरी बिजरपुआ अर्थ काय होतो तर आपत्ती किंवा संकट आपत्ती किंवा संकट तर अग्नि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे बीजरपॉय हे चक्रीवादळ निर्माण झाले होते त्याचबरोबर जे निसर्ग चक्रीवादळ आहे तर हे जून दोन हजार वीसमध्ये मध्ये भारतामध्ये आले होते जे आमखान चक्रीवादळ आहे तर हे मे दोन हजार वीसमध्ये मध्ये भारत आणि बांगलादेशला धडकलेले चक्रीवादळ होते तर या ठिकाणी एक महत्वाची संस्था देखील आहे ती म्हणजे डब्ल्यू एम ओ -E म्हणजेच काय जागतिक हवामानशास्त्र संघटना तर या संघटनेची स्थापना कधी झाली तेवीस मार्च एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये हेडक्वार्टर कुठे आहे तर जिनीवा या ठिकाणी जिनीवा कुठे आहे स्वित्झर्लंड देशामध्ये आणि याचे दे। अध्यक्ष सध्या जे कोण आहेत तर ते आहेत गेरहार्ड एड्रियन गेरहार्ड एड्रियन या ठिकाणी प्रश्न शुल्क उत्तर ऑप्शन क्रमांक चार विजय पोय पुढचा प्रश्न आहे अलीकडेच महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कारासाठी कोणाचे नाव जाहीर झाले जा आहे तर कोणाचे सुरेश वाडकर तर महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ पार्श्वगायिका आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुरेश वाडकर यांची दोन हजार तेवीसच्या प्रतिष्ठेच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवडी केली आहे आणि सुरेश वाडकर हे एक भारतीय पार्श्वगायक आहेत ज्यांनी हिंदी आणि मराठी आणि इतर भाषेमधील चित्रपटामध्ये गाणे गायले आहेत तर सुरेश वाडकर यांना सुगम संगीतासाठी दोन हजार अठरामध्ये संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता आणि त्यांना दोन हजार वीस मध्ये पद्मश्री पुरस्काराने देखील गोरवण्यात आले होते पद्मश्री पुरस्काराने हे देखील तुम्ही लक्षात ठेवू हो शकता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोण चोल राजघराण्याचा संस्थापक होता तर जे चोल राजघराणे होते तर हे एक प्रसिद्ध असे तमिळ राजघराणे होते तमिळ राजघराणे तेराव्या शतकापर्यंत प्रामुख्याने दक्षिण भारतामध्ये यांनी राज्य केले आणि या राजघराण्याचा उगम जो होता तर हा कावेरी नदीच्या सु प्रदेशामध्ये झाला होता कावेरी नदीच्या यानंतर बाराव्या शतकाच्या आसपास पांडे आणि होयसळ यांच्या उदयासह चोलांचा प्रभाव या ठिकाणी कमी झाला आणि शेवटी तेराव्या शतकामध्ये चोलांचे या ठिकाणी पतन देखील झाले होते म्हणून बघा चोल राजघराण्याचा संस्थापक कोण होता तर तो, तो होता विजयाले ऑप्शन क्रमांक एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेवेळी भारताचा होयसराय खालीलपैकी कोण होता तर बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस आय एन सी स्थापना कधी झाली अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीमध्ये तर या स्थापनेमध्ये निवृत्त संधी अधिकारी त्यांचे नाव काय ए ओ शुम तर यांचा या ठिकाणी पुढाकार देखील होता यांच्या पुढाकाराने यांच्या मल... पुढाकारामुळे मुंबईमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आली आणि त्यावेळेस ज्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेस भारताचा वॉइस रे कोण होता तर तो, तो होता लॉर्ड डफरीन ऑप्शन क्रमांक तीन तर याच्याच कार्यकाळामध्ये अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये भारतामध्ये लोकसेवा आयोगाची देखील स्थापना करण्यात आली होती लोकसेवा आयोग आणि याच्याच कार्यकाळामध्ये अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये तिसरे इंग्रज ब्रह्मदेश युद्ध देखील या ठिकाणी झाले होते तर बघा जो लॉर्ड कॅनिंग होता, होता।, होता तर हा अठराशे अठ्ठावन्नमध्ये भारताचा पहिला ओसराय बनला होता लॉर्ड म्यू जो होता तर अठराशे सत्तरमध्ये याने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव पास केला होता आणि जो लॉर्ड लिडन होता तर यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये पहिल्या दुष्काळ आयोगाची स्थापना केली होती हे देखील तुम्ही लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड पुढचा प्रश्न स्वराज्य या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात करण्यात आला तर कोणत्या अधिवेशनामध्ये तर बघा कलकत्ता या ठिकाणी एकोणीसशे सहामध्ये मध्ये बावीसवे अधिवेशन भरले होते आणि याचे अध्यक्ष कोण होते तर ते होते दादाबाई नवरोजी दादाबाई नवरोजी तर कर, या ठिकाणी स्वराज्य शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला होता यानंतरचा पुढचा प्रश्न पुणे येथे व्यायाम मंडळाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर कोणी केली चाफेकर बंधू त्यांची नावे काय होती दामोदर साफेकर आणि बाळकृष्ण साफेकर यांनी पुणे या ठिकाणी व्यायाम मंडळाची स्थापना केली होती यानंतरचा पुढचा प्रश्न आहे खालील समाज सुधारणांपैकी कोणी आत्मसन्मान चळवळ सुरू केली तर कोणी केली होती ए व्ही रामास्वामी नायकर त्यांनाच काय म्हटले जाते पेरियार स्वामी असे देखील म्हटले जाते काय म्हटले जाते पेरियार जा स्वामी तर जे रामास्वामी नायकर होते तर यांनी समाजामध्ये ब्राह्मणांचे वर्षस्व संपुष्टच आणण्यासाठी आत्मसन्मान चळवळीची सुरुवात केली होती तर त्यांनी वापरलेली एक पद्धत म्हणजे ब्राह्मणांशिवाय लग्न लावणे ते म्हणाले होते की मनुचा जो कायदा होता तर हा अमानवी आणि परिकथांसारखा आहे ते सामाजिक न्यायाचे प्रणेते देखील होते आणि त्यांनी अस्पृश्यविरोधी लढा देखील दिला होता पुण्या ठिकाणी प्रश्नाचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन ए व्ही रामस्वामी नायक पुढचा प्रश्न आहे खालील घटनांचा विचार करा व त्यांची योग्य कालक्रमाने मांडणी करा तर बघा रामकृष्ण मिशनची स्थापना त्यानंतर आर्य समाजाची स्थापना ब्राह्म समाजाची स्थापना आणि परमहंस मंडळीची स्थापना तर या ठिकाणी बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कधी करण्यात आली रामकृष्ण मिशनची स्थापना करण्यात आली कधी अठराशे सत्त्याण्णव मध्ये अठराशे सत्त्याण्णव कोणी केली स्वामी विवेकानंद यांनी तर कुठे केली बेलूर कलकत्ता या ठिकाणी मधील बेलूर या ठिकाणी तर भारतीय लोकांची सामाजिक स्थिती सुधारणी हा रामकृष्ण मिशनचा उद्देश होता अठराशे सत्त्याण्णव आर्य समाजाची स्थापना कोणी केली अठराशे पंच्याहत्तर मध्ये अठराशे पंच्याहत्तर मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली तर मूर्तीपूजा न्यायव्यवस्थेवर सॉरी मूर्तीपूजा जाती व्यवस्थेवर त्यांनी टीका देखील केली होती आणि त्यांनी एक संदेश दिला होता वेदांकडे परत जा त्यानंतर ब्राह्म समाजाची स्थापना केली राजा राममोहन रॉय यांनी कधी आणि देखील त्यांनी टीका केली आणि विधवा विवास देखील त्यांनी प्रोत्साहन दिले होते त्यानंतर आहे परमहंस मंडळाची स्थापना तरी करण्यात आली परमहंस मंडळाची स्थापना अठराशे चाळीसमध्ये कुणी दो दुर्गाराम मेहताजी आणि दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी परमहंस मंडळाचे तत्वे जर पाहिले तर महिला शिक्षण आणि विधवा पुनर्वृवाहाला त्यांनी प्रोत्साहन दिले जाती व्यवस्थेचा जा त्यांनी निषेध केला तर या ठिकाणी बघा सगळ्यात अगोदर ब्राह्म समाजाची स्थापना म्हणजेच एक नंबरला येईल ब्राह्म समाजाची स्थापना त्यानंतर काय येईल त्यानंतर येईल ब्रह्मोस मंडळीची स्थापना त्यानंतर आर्य समाजाची स्थापना आणि त्यानंतर रामकृष्ण मिशनची स्थापना तर असा पर्याय या ठिकाणी कोणता आहे करतो आहे ऑप्शन क्रमांक चार तीन चार दोन आणि एक यानंतरचा पुढचा प्रश्न हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे तर बघा तुमचा जर व्यवस्थित अभ्यास असेल या प्रश्नाचे तुम्हाला नक्कीच उत्तर येईल तर बघा प्रश्न काय आहे पुढील विधानांचा विचार करा अविधान ब्रिटिशांच्या राजवटीत संपत्ती निचरा सिद्धांत हे भारताच्या आर्थिक दारिद्र्याचे मूळ कारण असल्याचे आढळले आणि दुसरे विधान आहे इंग्लंडला भारतीय कच्च्या मालाची निर्यात आणि ब्रिटिश उत्पादित वस्तूंची आयात भारतात केली जाण्याबरोबर इंग्लंडची भारतातील बचत इंग्लंडला पाठवण्यात आल्यामुळे भारतीय संपत्तीचा निसरा होत गेला ऑप्शन आहे फक्त अयोग्य फक्त बयोग्य दोन्ही विधान योग्य आणि दोन्ही विधाने अयोग्य जर तुम्ही व्यवस्थित जर तुमचा अभ्यास चालू असेल तर या प्रश्नांची उत्तर नक्कीच तुम्हाला येईल आणि या प्रश्नांची तुम उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे सो फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग